संजय भोकरी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स, शैक्षणिक विश्वातलं आघाडीचं नाव, दर्जेदार कोर्सेस आणि उज्ज्वल यशाची परंपरा. संजय भोकरी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स, इंजिनिअरिंग, पॉलिटेक्निक, मॅनेजमेंट, फार्मसी. प्रवेशासाठी आजच संपर्क साधा. नमस्कार, मी विनायक क्षीरसागर, जनप्रवास लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. जिल्ह्यातील ठळक घडामोडींचा घेऊया आढावा. जत तालुक्यातील करजगी गावामध्ये ऊसाच्या शेतात अवैधरित्या गांजाची शेती करणाऱ्यांवर उपविभागीय पोलीस अधिकारी नागनाथ वाकुडे यांच्यासह उमदी पोलिसांनी कारवाई केली. या कारवाईमध्ये तब्बल 67 लाखांचा गांजा जप्त केल्याने खळबळ उडाली आहे. त्यामुळे महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या सीमेवरील गांजाच्या शेतीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. आज दुपारी केलेल्या कारवाईमध्ये पोलिसांनी 1,350 किलोग्रॅम इतक्या वजनाची ओलसर झाडे जप्त केली असून त्याची किंमत 67,50,000 रुपये इतकी आहे. महेश उर्फ पिंटू मल्लाप्पा पट्टणशेट्टी व श्रीशैल मल्लाप्पा पट्टणशेट्टी यांनी आपल्या 1.5 एकर ऊसाच्या शेतामध्ये आंतरपीक म्हणून गांजाच्या झाडांची लागवड केली आहे. याबाबत उमदी पोलीस ठाण्यात पोलीस कॉन्स्टेबल श्रीशैल वळसंग यांनी फिर्याद दिली होती. दरम्यान पोलिसांनी पट्टणशेट्टी यांच्या शेतात केलेल्या कारवाईनंतर दोघेही फरारी झाले असून त्यांना लवकरच अटक करण्यात येणार आहे. उमदी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ही सर्वात मोठी कारवाई आहे. पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा व अप्पर पोलीस अधीक्षक शशिकांत बोराटे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. यामध्ये उपविभागीय पोलीस अधिकारी नागनाथ वाकुडे यांनी सहायक पोलीस निरीक्षक बीबी शिंदे, उपनिरीक्षक सपांगे, उमदीच्या सर्व कर्मचाऱ्यांसोबत पट्टणशेट्टी यांच्या शेतात छापा टाकला. दरम्यान कारवाईची माहिती मिळताच महेश पट्टणशेट्टी व श्रीशैल पट्टणशेट्टी या दोघांनी तेथून पळ काढला. सायंकाळी उशिरापर्यंत उमदी पोलिसांची कारवाईची प्रक्रिया सुरू होती. आरोपींचा शोध घेण्याचे काम सुरू असून लवकरच त्यांच्यावर कारवाई केली जाईल अशी माहिती यावेळी उमदी पोलिसांनी दिली आहे. उमदी पोलीस स्टेशनचे पोलीस हवालदार चालक सुधाकर पाटील यांना त्यांच्या खबऱ्यामार्फत खबर मिळाली की करजगी गावी एका शेतामध्ये ऊसाच्या पिकामध्ये गांजाची झाडं लागवड केलेली आहे. तर त्याप्रमाणे आम्ही पंचासहित आणि वजन काटा पंच अशा पद्धतीने आम्ही आणि API शिंदे साहेब आणि त्यांचा स्टाफ असं त्या ठिकाणी आम्ही गेलो आणि त्या ठिकाणची जेव्हा आम्ही झडती घेतली त्या शेतामध्ये जाऊन तर आम्हाला एकूण 1,350 किलो एवढी गांज्याची झाडं 5 ते 7 ते 8 फुटाची गांज्याची झाडं आम्हाला त्या ठिकाणी मिळून आलेली आहे. मार्केट रेटनुसार याची किंमत सुमारे 67,50,000 एवढी त्याची किंमत आहे. आम्ही या ठिकाणी गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू आहे. यातील जे आरोपी आहेत, दोन आरोपी महेश पट्टणशेट्टी आणि श्रीशैल पट्टणशेट्टी हे फरार आहेत, त्यांना आम्ही अटक करून पुढील कारवाई करत आहोत. सगळ्यात मोठी कारवाई आहे. पहिली मोठी कारवाई माझ्या 3 वर्षाच्या काळामध्ये सर्वात मोठी कारवाई आहे आणि पाठीमागचा सुद्धा आढावा घेतला असता ही आतापर्यंतची उमदी पोलिसांची सर्वात मोठी कारवाई आहे असं आहे. आणि अशाच प्रकारे भविष्यात सुद्धा आम्ही अशा ज्या अवैध गांजाची लागवड आहे त्याच्यावर कारवाई करून त्याचा समूळ आम्ही नष्ट करण्याचा चंग बांधलेला आहे. आणि सदरची कारवाई ही वारंवार माननीय SPSO माननीय ॲडिशनल SPSO यांच्या मार्गदर्शनानुसार आम्ही करीत असतो. पलुसकडे गाव मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार विश्वजित कदम यांच्या सत्काराचे आयोजन आज काँग्रेस कमिटीमध्ये करण्यात आले होते. यावेळी प्रतीक पाटील यांच्यासह विश्वजित कदम यांनी कार्यकर्त्यांना चांगलेच खडसावले. महानगरपालिकेची आगामी निवडणूक ही ताकदीने लढवायची आहे. जनतेने यापूर्वी मोठ्या विश्वासाने काँग्रेसकडे महापालिका सोपवली होती. तो विश्वास सार्थ ठरवत महापालिकेने चांगली कामे केली आहे. लवकरच आपण शुद्ध पाण्याच्या प्रकल्पाचे उद्घाटन करणार आहोत. शासनाने महापालिकेला निधी देताना दुजाभाव केला तरी देखील सत्ताऱ्यांनी चांगली कामे केली आहेत. ताठमानेने निवडणुकीला सामोरे जाऊन विजयश्री खेचून आणू असा आशावाद नूतन आमदार डॉक्टर विश्वजित कदम यांनी व्यक्त केला. तर इथून पुढे आम्ही एकसंघपणाने काम करणार आहोत. पक्षामध्ये कोणतीही गटबाजी आम्ही खपवून घेणार नाही. गटबाजी करून कार्यकर्त्यांनी नेत्यांमध्ये भांडे लावण्याचा प्रयत्न करू नये असा सज्जड दम देत कार्यकर्त्यांनी बॅनर लावत असताना प्रोटोकॉल नक्कीच पाळावा. बॅनर करताना सर्व नेत्यांचे फोटो त्यावर असलेच पाहिजेत. जर सत्ता मिळवायची असेल तर सर्वांनी काँग्रेस हाच विचार डोक्यात ठेवावा असे यावेळी प्रतीक पाटील म्हणाले. यावेळी सांगली शहरातील काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. आपली महापालिकेची निवडणूक अशा परिस्थितीत असते की महाराष्ट्रात कुठली दुसरी निवडणूक नसते, फक्त सांगली महापालिकेची निवडणूक असते. आपण सगळ्याचं लक्ष सांगली महापालिकेवर आहे. त्या काळात सुदैवाने काँग्रेसचं सरकार कधी होतं, आज आमचं सरकार नाही, पण राज्यात सरकार होत. या सरकारने दुर्दैवाने आपल्यावर दुजाभाऊ करण्याची एक भूमिका या ठिकाणी पार पाडली.
इच्छुक उमेदवार नाही. पहिलं म्हणजे एक थोडं तारतंत्र पाळलं पाहिजे. आपण आपल्या लोकांमध्ये किती आहोत नाही तर का होते सगळे येतात उठून आम्हाला तिकीट मागायला येतात आणि परत मग आम्ही जेव्हा सर्व्हे करतो तिथं काहीच नसतं आणि नुसती इथली तिकीट मागण्याची भूमिका असते. आजचा हा प्रभाग जवळजवळ 20-22 हजार लोकांचा प्रभाग 20-22 हजार लोकसंख्या आहे. यापूर्वी एवढे मोठे प्रभाग कधी आपल्या लोकांनी उमेदवारांनी पाहिले नाही. इथे काही आपलाच नाही कुठल्याच उमेदवारांनी पाहिजे आणि म्हणून या निवडणुकीमध्ये एका वेगळ्या पॅकेजने वेगळ्या रीतीने आपल्या सर्वांना सामोरे जायचं आणि कुठल्याही परिस्थितीत काँग्रेसमध्ये असणारी ही गटबाजी आम्ही संपवणार. त्यामुळे आज आपण बघितलं असेल की शहरामध्ये सगळे मंडळी आलेले आहेत. कुठला एक गट इथं नाही, काँग्रेस हा गट आहे आणि हीच भूमिका याच्या पुढे राहणार. म्हणून एखादा कोण उमेदवारी मागत असेल, एखादा कार्यकर्ता पोस्टर लावत असेल तर मग या कार्यक्रमानिमित्ताने मी सांगेन की आता पोस्टरवरती तुमच्या असणाऱ्या नेत्याचा प्रोटोकॉल तुम्ही पाळा, नसेल तर आम्ही कुणीही नेत्यामुळे त्यांचं ऐकून घेणार नाही. आणि प्रोटोकॉल जर तुम्ही तोडताय म्हणजे तुम्ही आमच्या थांबा लावताय हे समजून घ्या. तुमच्या ठिकाणी एखादा कार्यकर्ता आहे, मी त्याचा कार्यकर्ता आहे, तुम्ही त्याचा कार्यकर्ता आहे म्हणलं आणि समोर सगळेच मंडळ इथं आहेत किंवा इच्छुक सुद्धा इथं सगळे असतील, एवढं सांगेन की तुमचे इंटरव्ह्यूचे मी 100% तुमचे पोस्टरचे फोटो काढून दाखवणार आहे की याच्यामध्ये आमचे मनोबत आहे. पण आपण निवडून यायचं असेल तर फक्त आपण एकजूट राहणं आणि आपल्याबरोबर फक्त नेते नाही तर कार्यकर्त्यांसहित सगळी काँग्रेस एकजूट राहणं हे या ठिकाणी महत्त्व असतात. आणि आज जर आपण एकजूट झालो नाही तर दुसऱ्या गोष्टीला काही अर्थ नाही. म्हणजे मला काहीच संधी मिळाली, मला पक्षाने नाराजी व्यक्त करून आपण काहीतरी वेगळं काम करणार आहोत तर मी स्पष्ट सांगेन त्या असणाऱ्या कुठल्याही व्यक्तीला काँग्रेसमधला कुठलाही नेता खाला देणार नाही. प्रलंबित निधी, अखर्चित निधी तसेच अनेक विकास कामे करण्यासाठी प्रशासनातील अधिकाऱ्यांची प्रचंड अनास्था, योजना राबविण्यामधील दिरंगाई, उत्तरे देण्यात होत असलेली कुचराई या मुद्द्यावरून जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत लोकप्रतिनिधींनी प्रशासनाचे वाभाडे काढले. पालकमंत्री सुभाष देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत खासदार आमदारांनी अनेक प्रश्नांवर प्रशासनास धारेवर धरले. दरम्यान जतमधील मनरेगा योजनेअंतर्गत बिले काढण्यावरून आमदार विलासराव जगताप व विक्रमसिंह सावंत यांच्यामध्ये तर वांगी येथील आरोग्य केंद्राच्या कामावरून आमदार विश्वजित कदम व जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांच्यात वादावादी झाले. तब्बल 5 महिन्यानंतर जिल्हा नियोजन समितीची बैठक आज जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात पालकमंत्री सुभाष देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. बहुचर्चित वांगी आरोग्य केंद्राच्या जागेवरून आमदार डॉक्टर विश्वजित कदम व जिपा अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांच्यात किरकोळ वादावादी झाले. डॉक्टर कदम यांनी नियोजित जागेतच आरोग्य केंद्राचे काम सुरू असताना त्यासाठी स्थगिती का दिली असा सवाल केला. जिल्हाधिकाऱ्यांनीही काम सुरू करण्याचे पत्र जिल्हा परिषदेला दिल्याचे सांगितले. देशमुख यांनी कामाला सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती असून मूळ जागा मालकाने जागा परत मिळावी अशी मागणी केल्याचे सांगितले. राजाराम गरुड यांनी या प्रश्नावर आक्रमक पवित्रा घेत खनीच्या जागेवर आरोग्य केंद्र कसे उभारणार, खन मुजवून तेथे जागा मिळवण्याचा खर्च प्रचंड असल्याचे सांगितले. या प्रश्नावरून देशमुख यांनी कदम यांना तिरकस टोला लगावला. तर जत तालुक्यातील बहुचर्चित मनरेगा योजनेच्या बिलावरून सभागृहात विक्रम सावंत व आमदार विलासराव जगताप यांच्यात प्रचंड वादावादी व हमरीतुमरी झाली. विद्युत महावितरण विभागाच्या अनागोंदी कारभाराचा शॉक अनेक जणांना बसत असतो. काही वीज ग्राहकांनी बिले वापरत नसतानाही लाखो रुपयांची बिले भरलेली आहेत. सांगलीमध्ये मात्र एका ग्राहकाला वीज वितरण विभाग आपल्या कार्यशैलीतून गेली 2 महिने शॉक देत आहे. सांगलीमध्ये राहणारे राहुल वरड यांना चक्क 0 रुपयाचं बिल गेली 2 महिने वीज वितरण विभागाकडून देण्यात येत आहे. एकदा तक्रार करून त्यांनी 1800 रुपये बिल भरलं पण नंतर त्यांना पुन्हा 0 रुपयाचं बिल आलं आहे. ते जर नाही भरलं तर 10 रुपये दंड आकारणार असल्याचं त्यात नमूद करण्यात आलं आहे. या सर्व प्रकारामुळे राहुल वरड चांगलेच चक्रावले आहेत. सांगलीमध्ये राहणारे राहुल वरड यांचं शहरापासून जवळ असणाऱ्या हरिप रोडवर पत्र्याच्या शेडमध्ये एक कारखाना आहे. या कारखान्यामध्ये मोठ्या मिठाचे गोडाऊन असून येथे मीठ पॅकिंग करून दुकानदारांना पुरवलं जातं. त्याचं झालं असं आहे की गेल्या 2 महिन्यापासून राहुल वरड यांना वीज वितरण विभागाकडून 0 रुपयाचं बिल दिलं जातं आहे. एप्रिल महिन्यामध्ये 70 युनिट वीज वापरूनसुद्धा जेव्हा 0 रुपये बिल आलं तेव्हा राहुल यांनी संबंधित विभागाकडे तक्रार दिली. त्यानंतर विभागाच्या अधिकाऱ्यांनी तांत्रिक बिघाड असल्याचं सांगत 1800 रुपये बिल दुरुस्त करून दिलं. राहुल यांनी ते भरलंसुद्धा. पुन्हा मे महिन्याचं महावितरण विभागाने जेव्हा बिल पाठवलं तेही 0 रुपयाचं झालं. राहुल यांना हा प्रकार नेमका काय चाललाय हे कळेना. त्यांनी पुन्हा याची तक्रार केल्यानंतर अधिकाऱ्यांनी अजब उत्तर दिलं.
त्यांनी सांगितलं की मागील बिलामध्ये तुम्ही ॲडव्हान्स रक्कम भरली असल्यामुळे हे बिल 0 रुपये आलं आहे. मात्र हे बिल जर वेळेत भरलं नाही तर 10 रुपये दंड आकारण्यात येईल असंही त्यात नमूद करण्यात आलं आहे. आता 0 रुपये भरायचे तरी कसे असा प्रश्न उपस्थित झाल्यावर राहुल यांनी आता 0 रुपयाचा चेकच भरायचं ठरवलंय. हरिपूरमध्ये छोटासा व्यवसाय आहे आणि त्या व्यवसाय ठिकाणी लेट कनेक्शन आहे. त्या लेट कनेक्शनचं बिल मागच्या महिन्यात 0 आलं होतं, ते मी करेक्शन करून घेतलं, त्याचं बिल व्यवस्थित करून मी भरून टाकले. परत पुढच्या ह्या महिन्यात परत बिल आले, ते 0 झाले. आणि 0 येऊन ते येऊन परत वेळेत न भरल्यास 10 रुपये दंड असं त्या ज्या बिलावरती नमूद केलेलं आहे. त्यामुळं आता मला प्रश्न पडला आहे की हा 10 बिल भरायचं कसं आणि नाही भरलं तर दंड 10 रुपये भरायचा कसा. त्यामुळं मी त्या गोंधळात आहे, काय करायचं. MECB तर मी तक्रार केली की बाबा असं 0 कसं आले आणि 0 आलं तरी पण भरलं नाही तर दंड 10 रुपये म्हणून तुम्ही केलेला आहे. तर त्यांचा वायरमॅन येऊन मीटर चेक करून गेला, बिल पण बघितलं त्यांनी. तर त्यांनी सांगितलं की तुमचं ॲडव्हान्स पैसे तिथं जमा आहेत त्यामुळं ते 0 आलेलं आहे. पण 0 जरी आलं तरी 10 रुपये दंड केला आहे त्यांनी, त्यामुळं ते जरा गोंधळाचं आहे. आणि ह्याच्या आधी सगळे बरोबर बिल व्यवस्थित देत होते, फक्त हे गेले एक महिना आणि ह्या परवाचा महिना ह्या 2 महिन्यात त्यांनी जरा चुकीचं बिल पाठवलेलं आहे. ते तसं बिल आल्यावरती मी आमच्या मित्रांना व्हॉट्सअप ग्रुपवरती मी ते गंमत म्हणून व्हायरल केलं. तर आम्ही आता ते असं ठरवलं आहे की 0 किमतीत जा चेक MECBच्या नावे द्यायचा, म्हणजे 10 रुपये आपले वाचतील ते. भाजप शिवसेना युती तुटल्याचा परिणाम 100% होईल, त्यासाठी युती टिकणे फायद्याचे आहे. भविष्यात दोन्ही पक्ष एकत्रच राहतील, अगदी सांगली महापालिकेच्या निवडणुकीतसुद्धा, असे प्रतिपादन पालकमंत्री सुभाष देशमुख यांनी पत्रकार बैठकीत केले. जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीनंतर पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला. ते म्हणाले, पालकमंत्री म्हणून प्रशासनावर वचक नसल्याच्या प्रश्नावर देशमुख म्हणाले, वरिष्ठ अधिकाऱ्यांना पूर्वकल्पना देऊनही बैठकीसाठी काहीजण गैरहजर राहिले, त्यांच्या अनुपस्थितीने महत्त्वाच्या प्रश्नांना उत्तरे मिळत नाहीत, त्यामुळे लोकप्रतिनिधी संतप्त होतात. जाणीवपूर्वक गैरहजर राहिल्यावर कारवाई नक्की होईल, तत्पूर्वी गैरहजर राहिल्याप्रकरणी त्यांना खुलासा विचारला जाईल. लोकांच्या अडचणी समस्या सोडवण्यासाठी वेळेची मर्यादा घातली जाईल, त्यानुसार कामे न झाल्यास कारवाईला सामोरे जावे लागेल. तर सोलापुरातील बंगल्याचे बांधकाम अधिकृतच आहे, आयुक्त अविनाश ढाकणे यांनी चुकीचा अहवाल न्यायालयात सादर केला, त्यामुळे न्यायालयाने बंगला अनधिकृत असल्याचा निकाल दिला आहे. पूर्वी या जागेचे अग्निशमन विभागासाठी आरक्षण होते, बंगल्याचा परवाना मिळण्यासाठी 2-2 वेळा प्रस्ताव दाखल करण्यात आला. दुसऱ्यांदा परवाना मिळवण्यासाठी अर्ज केल्यानंतर सोलापूर महानगरपालिकेने सर्वसाधारण सभेत या जागेची आवश्यकता नसल्याचा ठराव केल्यानंतर ती जागा आम्ही खरेदी केली आहे. महापालिका आयुक्तांकडून बांधकाम परवानाही मिळाला असून त्यानुसार तिथे बंगल्याचे बांधकाम करण्यात आले, त्यामुळे या प्रकरणात अनधिकृत काहीच नसल्याचे ते म्हणाले. मला असं वाटतं की तो योगेश्वर वेळेला निर्णय होईल आणि भाजप सेना एकत्रच राहणार. सर्वच ठिकाणी मी आता सांगितलं की त्यांचा खुलासा जे अधिकारी अपेक्षित आहेत, ज्या अधिकाऱ्यांना बोलावलेला आहे, ते अधिकारी आलेले जे नसतील तर त्यांचा खुलासा विचारा. जर खरोखरच योगेश्वर कारण असेल तर काय अडचण नाही, परंतु जाणीवपूर्वक आले नसेल तर त्याच्यावर कठोर कारवाई करावी. सूचना दिली. शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी, दुधाला योग्य भाव, स्वामीनाथन आयोगाची शिफारस लागू करावी आणि इतर मागण्यांसाठी देशभर आणि राज्यात शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. शेतकऱ्यांच्या या आंदोलनाबद्दल काल केंद्रीय कृषी मंत्री राधेमोहन सिंह यांनी शेतकऱ्यांना उद्देशून आक्षेपार्ह विधान केलं होतं. ते म्हणाले होते की स्टंटबाजीसाठी शेतकरी आंदोलन करत असतात. केंद्रीय कृषी मंत्र्यांच्या वक्तव्याच्या निषेधार्थ आज सांगली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर किसान सभेच्या वतीने केंद्रीय कृषी मंत्री राधेमोहन सिंह यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले. यावेळी केंद्र सरकार, राज्य सरकार आणि कृषी मंत्री यांच्या निषेधार्थ जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. पुतळा दहन करण्यासाठी आलेल्या किसान सभेच्या कार्यकर्त्यांमध्ये आणि पोलिसांमध्ये यावेळी झटापट झाली. आंदोलकांच्याकडून कृषीमंत्र्यांचा पुतळा पोलिसांनी काढून घेण्याचा प्रयत्न केला, मात्र तरीही कार्यकर्त्यांनी पुतळ्याचे दहन केले. दरम्यान आंदोलन करणाऱ्या 5 कार्यकर्त्यांना विश्रामबाग पोलिसांनी अटक केली आहे. कॅबिनेट कृषी मंत्री राधामोहन सिंह यांनी काल शेतकऱ्यांच्या बाबतीत गलिच्छ असं विधान केलं. या विधानाचा आम्ही आज निषेध केला आणि त्यांचा राधामोहन सिंहचा पुतळा या ठिकाणी आम्ही जाळलेला आहे. भारताचं सरकार असेल किंवा महाराष्ट्राचं सरकार असेल,
यांनी गांभीर्यानं जर या शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे जर बघितलं नाही तर आम्हाला तीव्र आंदोलन करावं लागेल असा इशारा आम्ही कालच दिलेला आहे. तासगाव तालुक्यामध्ये सायंकाळी मान्सूनपूर्व पावसाने जोरदार हजेरी लावली. 6 वाजल्यानंतर तासगाव शहरासह पूर्व तालुक्यात वादळी वारा आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस झाला. तासगाव तालुक्यात वायफळे, सावळज, मांजर्डे, बस्तवडे, गौरगाव, मनेराजुरी, हतनूरसह तालुक्यातील बहुतांश ठिकाणी मान्सूनपूर्व पावसाने जोरदार हजेरी लावली. अनेक ठिकाणी वादळी वाऱ्याने झाडे मोडून रस्त्यावर पडले होते, त्यामुळे काही ठिकाणी रस्त्यावर वाहतुकीला अडथळा निर्माण झाला. मान्सूनपूर्व पावसाने पहिल्यांदाच जोरदार हजेरी लावल्याने शेतकऱ्यात समाधानाचे चित्र असून या पावसामुळे खरीपांच्या मशागतींना वेग येणार आहे. तर आरवडे येथे वीज पडून नारळाचे झाड जळून खाक झाले, सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. सायंकाळी 6 च्या सुमारास आरवडे परिसरात विजांच्या कडकडासह जोरदार पाऊस सुरू झाला. यावेळी आरवडे ते लोढे तलाव या रोडवरील अशोक वाघ यांच्या घरासमोरील नारळाच्या झाडावर वीज कोसळले. पाऊस सुरू होण्यापूर्वी झाडाखालील जनावरे गोठ्यात बांधल्यामुळे येथील जनावरे वाचली आहेत. महापालिकेच्या जलशुद्धीकरण प्रकल्पाद्वारे पुरविले जाणारे पाणी हे श्रेयवादामुळे थांबवले आहे. पाणी ही अत्यावश्यक बाब असून राजकीय स्टंटबाजीसाठी नागरिकांना अशुद्ध पाणी पुरवणे ही गंभीर बाब आहे. त्यामुळे मंगळवारी 5 जून रोजी उल्लेखनीय कामगिरी केलेल्या सांगलीतील 5 ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते या प्रकल्पाचे सुधार समितीतर्फे उद्घाटन करणार असल्याची माहिती सुधार समितीचे कार्याध्यक्ष ॲडव्होकेट अमित शिंदे यांनी दिले. सांगलीकरांना आतापर्यंत खराब पाणी दिल्याबद्दल व ते सहन केल्याबद्दल प्रायचित्त म्हणून नागरिकांच्या हस्ते उद्घाटन करणे आवश्यक आहे. हा प्रश्न पर्यावरणाशी निगडीत असल्याने 5 जून रोजी पर्यावरण दिनानिमित्त सुधार समिती ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते उद्घाटन करणार आहे. ही सार्वजनिक मालमत्ता नागरिकांच्या कराच्या पैशातून उभारली असल्याने नागरिकांनीच तिचे उद्घाटन करणे आवश्यक आहे. त्यामुळे हा कार्यक्रम साध्या पद्धतीने होणार असून त्याला सर्व लोकप्रतिनिधींना आमंत्रित केले जाणार आहे अशी माहिती शहर सुधार समितीचे कार्याध्यक्ष अमित शिंदे यांनी दिले. महानगरपालिकेचा जलशुद्धीकरण प्रकल्प पूर्ण झाला असून देखील केवळ उद्घाटनाअभावी नागरिकांना खराब पाणी प्यावं लागत आहे. वास्तविक गेली 20 वर्ष अशुद्ध पाणी या नागरिकांना महानगरपालिकेने पुरवलेलं आहे. सर्व पक्षाचे लोक सत्तेवरून गेले परंतु त्यांना हे पाणी चांगलं पुरवणं जमलेलं नाही आहे. सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश आहेत उद्घाटनासाठी कोणतीही सुविधा पुरवणं थांबवता येत नाही. असं असतानासुद्धा अस्तित्वात असणारे सगळे कायदे तोडायचं काम महानगरपालिकेच्या पदाधिकाऱ्यांनी अधिकाऱ्यांनी केलेलं आहे. त्यामुळंच खरं तर नागरिकांना त्रास दिल्याबद्दल नागरिकांच्या हस्ते उद्घाटन करणं गरजेचं आहे. त्यासाठीच नागरिक ही नागरिकांची मालमत्ता आहे. सांगली जिल्हा सुधार समितीच्या वतीनं येत्या 5 जूनला 5 ज्येष्ठ नागरिक ज्यांनी आपल्या क्षेत्रात चांगलं काम केलं अशा ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते आम्ही या जलशुद्धीकरण प्रकल्पाचं उद्घाटन करत आहोत. ह्या उद्घाटन सोहळा अतिशय साधेपणानं होणार आहे. जिल्ह्यातल्या सर्व लोकप्रतिनिधींना या उद्घाटन सोहळ्यासाठी आम्ही आमंत्रित करणार आहोत. धन्यवाद. भेटूया उद्याच्या बातमीपत्रात. बातम्यांच्या ताज्या अपडेटसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका. जनप्रवास लाईव्ह हे आमचं यूट्यूब चॅनल आणि भेट द्या आमची वेबसाईट www.jnaprawas.in आणि www.jnaprawaslive.tv.